कविता राणे या विशेष वृत्तामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा मिळवला आणि सध्या अफगाणिस्तानमध्ये अराजक म्हणावं अशी परिस्थिती आहे. तालिबान नेमकी कोणत्या प्रकारची सत्ता इथे राबवणार आहे, जगभरातले देश त्याला कसा प्रतिसाद देणार, याकडे अवघ्या जगाचं सध्या लक्ष लागलंय. भारतासाठी सुद्धा हे सगळं महत्वाचं आहे, कारण शेजारी देश आहे, दक्षिण आशिया आणि मध्य आशिया यांना जोडणारा दुवा म्हणून आहे. भारतानं गेल्या काही वर्षांमध्ये इथे केलेली गुंतवणूक आहे आणि कच्च्या तेलाच्या आयातीचं भारताचं जे गणित आहे ते सगळं जर पाहिलं तर अफगाणिस्तानामधल्या या सगळ्या घडामोडी या भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या आहेत आणि म्हणूनच या संदर्भात चर्चा करणं सुद्धा महत्वाचं ठरतं. आज या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत अर्थतज्ज्ञ आणि खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत या खास चर्चेसाठी एक खास कारण सुद्धा आहे, कारण फेब्रुवारी 2006 ते ऑगस्ट 2006 या कालावधीमध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव हे अफगाणिस्तानमधल्या शिखर बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम बघत होते. या दरम्यान बँकेच्या माध्यमातून राष्ट्रबांधणीच्या कामामध्ये सुद्धा त्यांनी अगदी महत्वाची भूमिका निभावली आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी आत्ताच ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही अफगाणिस्तानमध्ये प्रत्यक्ष तिथल्या शिखर बँकेमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला अफगाणिस्तानची एकूण अर्थव्यवस्था आणि तिथे असलेली माणसं, त्यांची आर्थिक परिस्थिती या सगळ्याबद्दल खूप जवळून संबंध आलेला आहे. आज जेव्हा अफगाणिस्तानमधली ही परिस्थिती तेव्हा पाहता, त्यावेळेस तुम्हाला तिथलं भविष्य आता काय दिसतंय अर्थव्यवस्थेचं आणि अर्थातच तिथल्या सगळ्या माणसांचं? हे पहा, 2005 ज्यावेळी तालिबान्यांना हुसकावून लावलं होतं अमेरिकन फौजांनी, त्यानंतर तिथे लोकशाहीची स्थापना झाली आणि राष्ट्र उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. म्हणजे पहा की 22-23 वर्षांच्या यादवी युद्धानंतर जवळजवळ धुळीला मिळालेली अर्थव्यवस्था पुन्हा बांधण्याचं, पुन्हा उभी करण्याचं आव्हान हे त्या देशापुढे होतं आणि त्या संदर्भामध्ये तिथे माझी नेमणूक करण्यात आलेली होती. आणि त्यांच्या मध्यवर्ती बँकेत, ज्याचं नाव डा अफगाणिस्तान बँक असं आहे, तिथेपासून मी काम करत असलो तरी मी सगळ्या देशाचा आर्थिक मुख्य आर्थिक सल्लागार होतो असं म्हणणं क्रमप्राप्त आहे. मौद्रिक नीती बरोबर, म्हणजे मॉनिटरी पॉलिसी बरोबर, फिस्कल पॉलिसी आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा मी योगदान देऊ शकलो याचा मला अतिशय मनापासून आनंद वाटतो. आणि त्यावेळी जी राष्ट्राची उभारणी, नव्यानं अर्थव्यवस्थेची उभारणी करायला सुरुवात झाली, फार जोमानं सुरुवात झाली आणि मधल्या काळामध्ये त्यामध्ये अनेक बदल झाले आणि आपल्या देशाने तिथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. आणि या सगळ्यांचंच भवितव्य आता अधांतरी झालेलं आहे आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. केवळ अफगाणिस्तानच्या जनतेच्या दृष्टीनंच नव्हे तर सगळ्या जगाच्या दृष्टीनं मला असं वाटतं का हा अतिशय अंधकारमय दिवस आहे. तालिबान्यांनी पूर्वी सत्तेवरती असताना तिथल्या लोकांवरती, विशेषतः स्त्रियांवरती, लहान मुलांवरती, मुलींवरती जे अनन्वित अत्याचार केले ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणले तर तुमच्या लक्षात येईल की यानंतरचं भवितव्य त्या देशाचं कसं असू शकेल याची भयप्रद कल्पना तुम्हाला येऊ शकते असं मला वाटतं. आणि नक्कीच कालपासून जी दृश्य आपण सगळे पाहतो की त्या विमानांमध्ये चढण्यासाठी जी आगतिकता दिसते, ज्या असहाय्यपणे लोक त्या रस्त्यांवरून जात आहेत, ती सगळी परिस्थिती मन खरं तर विषण्ण करून टाकणारी आहे. सर, तुम्ही ज्यावेळेस तिथे काम करत होतात आणि आता तुम्ही उल्लेखही केलात तुमच्या उत्तरामध्ये की भारतानं खूप मोठी गुंतवणूक या संपूर्ण परिसरामध्ये, या संपूर्ण देशामध्ये केलेली आहे, आज जेव्हा ही परिस्थिती येते त्यावेळेस ही गुंतवणूक नेमकी काय आणि त्याचं भवितव्य काय असणार आहे, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडलाय. हो, बरोबर आहे. हे बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक तिथे केली होती. त्यांचं पार्लमेंट आहे ते आपण बांधून दिलेलं आहे आणि एक अतिशय महत्वाची योजना मी तिथे असतानाच सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, त्यावेळी असं ठरलं की अफगाणिस्तानमधून 1000 विद्यार्थ्यांना, विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी भारतातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये आणायचं आणि त्यांना 4 वर्षाचं त्यांचं शिक्षणाचा खर्च भारत सरकारने घ्यायचा असं ठरलं होतं. आणि त्याप्रमाणे हजारो विद्यार्थी भारतामध्ये आले. सुरुवातीला जे विद्यार्थी आले होते ते सगळे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी किंवा उस्मानिया युनिव्हर्सिटी अशा ठिकाणी जात होते, परंतु मी अफगाणिस्तानमधून परत आल्यानंतर
पुणे विद्यापीठामध्ये खूप मोठ्या संख्येने ते विद्यार्थी आले तर आजही आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य म्हणजे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्यात आलं भारतामध्ये आणि त्यापैकी बरेचसे परत गेलेले आहेत, काही अजूनही शिक्षण घेत आहेत. या सगळ्यांचं भवितव्य अंधारात आहे असं मला वाटतं. त्याहीपेक्षा फार महत्त्वाची गोष्ट अशी मला जी वाटते ती तालिबान्यांचा म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांचा पुस्तकावर विश्वास नाही, त्यांचा कुठल्याही कलेवर विश्वास नाही. त्यामुळे पुस्तकं सोडून स्त्रियांना अंधकारामध्ये ढकलायचं हे त्यांचं आर्थिक त्यांचं धोरण आहे. आणि मला असं वाटतं की तिथल्या स्त्रिया जास्तीत जास्त घाबरलेले कोण असतील तर त्या स्त्रिया आहेत. तुम्ही जे चित्र पाहिलेली आहेत त्या चित्रांमध्ये बाहेर पडणारे जे लोक होते त्यामध्ये तुम्हाला काही स्त्रिया दिसल्या का? अजिबात त्यामध्ये स्त्रिया नाही, कारण पुरुष जीव घेऊन बाहेर पडत होते खूपच कमी खूपच कमी. आणि त्या स्त्रियांचं भवितव्य आता पूर्णपणे धोक्यात आल्यावर आलेलं आहे. त्यांच्यावरती कशा प्रकारचे आणि किती अनन्वित अत्याचार होतील याची कल्पना सुद्धा करता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अतिशय दारुण अशी परिस्थिती आहे असं म्हणावं लागेल. आणि ही सगळी जी अस्थिरता आहे, ही सगळी जी दारुण परिस्थिती आहे, ती आता सगळ्या पातळ्यांवर परिणाम करणार आहे. मग ते राजकीय पातळी असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, आंतरराष्ट्रीय असेल, सगळ्या संबंधांच्या पातळीवर त्याचा परिणाम होणार आहे. भारताच्या दृष्टीनं गुंतवणूक हा एक आहे, पण भारत भौगोलिकदृष्ट्या सुद्धा आता शेजारचा देश आहे, तर भारताला आणखीन कोणकोणत्या पातळ्यांवर याचे परिणाम सहन करावे लागतील? सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे टेररिझम, आतंकवादाचा सामना करण्याचं जे सगळ्या जगाच्या पुढे हे आव्हान आहे, ते आव्हान आता अधिकच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपला जो मित्रदेश आहे, मित्रदेश जो आपला आहे, त्या मित्रदेशाच्या जोडीला आता हा दुसरा देश असणार आहे. आणि आपल्या मित्रदेशाने ज्या प्रकारे स्वागत केलेलं आहे त्यातून आपल्याला दिसतच आहे. तर या दोन देशांनी एकत्र येऊन टेररिझमचं इतका मोठी बाजारपेठ तयार होणार आहे आणि जगभराच्या टेररिझमसाठी आतंकवादासाठी तिथे प्रशिक्षण देण्याचं काम होण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि त्यामुळे या विभागातलं म्हणजे जगाच्या या भौगोलिक विभागाच्या भवितव्यच धोक्यात आले येतं आहे. आणि काय होणार आहे की अफगाणिस्तान हा दक्षिण आशिया आणि मध्य आशिया आणि युरोप यांच्यामधला दुवा आहे. हे जर लक्षात घेतलं आपण तर या भागात जी अशांतता निर्माण होईल, जे अस्थैर्य निर्माण होईल, ते केवळ या भूभागापुरतं मर्यादित राहणार नाही, तर ते सगळीकडे पसरण्याची शक्यता आहे. आणि त्याचा अमेरिकेपासून इतर सगळ्या देशांवर परिणाम होणार आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कोणत्या देशांनी ताबडतोब पाठिंबा दिलेला आहे. एक तर पाकिस्तानने तर सांगितलं की त्यांच्या शृंखला तुटलेल्या आहेत. या शृंखला ज्या तुटलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या शृंखला तुटलेल्या आहेत. आता जे लोकशाहीवर आधारित देश आहेत जगभरामध्ये, भारतासह या सगळ्या देशांच्या विरुद्ध जे हुकुमशाही प्रवृत्तीचे देश आहेत, या देशांची जी मोठी फळी निर्माण जी होते आहे त्याला आता बळकटी येणार आहे. मला असं वाटतं की एकंदरीत जगाच्या भवितव्याच्या दृष्टीनं ही गोष्ट घातक आहे असा माझा प्रामाणिक समज आहे. आणि सर, एक पुढचा प्रश्न आहे जो तुम्हाला विचारण्याचं एक खास कारण आहे. ते फक्त तुम्ही अफगाणिस्तानमध्ये काम केलंय म्हणून नाही, तर जगामध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये तुम्ही काम केलंय, जगभरातल्या वेगवेगळ्या नेत्यांशी तुमचा संपर्क आलाय, म्हणून हा प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो की सगळेजण आता असं म्हणतायत की अमेरिकेनं फौजा मागे घेतल्यात म्हणून ही सगळी परिस्थिती आली. हे वाक्य किंवा हा दावा तुम्हाला कितपत योग्य वाटतो? दुर्दैवानं हा दावा बहुंशी खरा आहे असंच म्हणावं लागेल. त्यांना शस्त्र कोणी पुरवलेली आहे तो? तुम्ही मला सांगा बरं, यांना शस्त्र कोणी पुरवलेली आहेत? यांना शस्त्र अमेरिकन फौजांनीच पुरवलेली आहेत. आणि इथे खूप आंतरविरोध आहेत. हे पहा, अफगाणिस्तानचं भौगोलिक महत्व, तुम्ही ऑइल बद्दल बोलत, ऑइल एका बाजूला ठेवा. सगळ्यात महत्व एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अफगाणिस्तानचं मुख्य उत्पादन
पॉपी सीड्स हे आहे, म्हणजे गांजा चरसचं उत्पादन करणारे मोठे मळेच्या मळे तिथे आहेत. आणि त्यामध्ये अमेरिकन फौजा, पाकिस्तानच्या फौजा आणि या सगळ्यांचेच हात बांधले गेलेले आहेत. ते सगळे एकमेकांशी एकमेकांना धरून आहेत. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणार आहेत आणि मादक पदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकेल आणि त्यातून आणखी वेगळ्या प्रकारचं अस्थैर्य येणार आहे. कारण आतंकवादासाठी जे पैसे लागतात, जो वित्त पुरवठा लागतो, तो करण्यासाठी त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थांचा साठा आहे किंवा अंमली पदार्थ तयार करण्याची क्षमता आहे. हे दोन्ही गोष्टी जर तुम्ही एकत्र केल्यात आणि हे लक्षात घेतलं की अण्वस्त्र निर्मितीची क्षमता असलेला पाकिस्तानचा देश हा त्यांच्या जवळ आहे आणि त्यांचे लागेबंधे एकमेकांचे आहेत, हे जर लक्षात घेतलं तर भवितव्यामध्ये जगाच्या दृष्टीनं, भारताच्या दृष्टीनं तर आहेच, परंतु जागतिक स्थैर्याच्या दृष्टीनं हे सगळं रसायन किती घातक होऊ घातलेलं आहे याची थोडीशी कल्पना आपल्याला येऊ शकते. मला कुठल्याही टोकाला जाऊन भूमिका घ्यायची नाही आहे, मात्र मला हे अवश्य सांगावं असं वाटतं की आपण काही होणार नाही, भारतावर याचा काही परिणाम होणार नाही अशा गोड गैरसमजात, अशा गोड भ्रमात राहता कामा नये आणि आपण येऊ घातलेल्या कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला आपण समर्थता आहोत, पण समर्थ राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे सांगा असं वाटतं. पण मग अगदी सर, आता आपण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे अगदी जवळच्या काळामध्ये आणि आता पुढच्या काळामध्ये भारताची आता वेगवेगळ्या पात्रांवर काय भूमिका असायला हवी असं तुम्हाला वाटतं या सगळ्या परिस्थितीकडे बघून? पहिली गोष्ट म्हणजे भारतामध्ये अफगाणिस्तानचे जे विद्यार्थी आज भीतीला शिक्षण घेत आहेत त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा हे संपायला आलेले आहेत. ताबडतोब या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण संरक्षण दिलं पाहिजे आणि विजाचं एक्सटेन्शन मिळवून दिलं पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ठरवावं लागेल की आपले हितसंबंध जपण्यासाठी आणि आपण जी गुंतवणूक केलेली आहे, कारण प्रत्येक देशाला शेवटी आपल्या देशाची आर्थिक प्रगती साधायची असते, आपल्या लोकांचा विकास साधायचा असतो, त्यामुळे कुठलाही देश असला तरी त्यांना काही गोष्टी या कराव्याच लागतात जनतेच्या दृष्टीनं. त्यामुळे भारताचा यांच्याबरोबर आपण आता कुठला पवित्रा घ्यायचा, नवीन मैत्रीचा पवित्रा घ्यायचा जसा रशियाने घेतलेला आहे तसा आपण मैत्रीचा पवित्रा घ्यायचा की अमेरिकेने जो पवित्रा घेतलाय त्या प्रकारचा पवित्रा घ्यायचा? तुम्हाला कल्पना आहे की क्वाड ज्याला म्हणतात, चार मोठ्या देशांचा गट निर्माण झालेला आहे. हे सगळे लोकशाहीचे देश आहेत. अमेरिका आहे, भारत तर आहेच, पण भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार मोठ्या देशांनी एकत्र येऊन क्वाड ज्याला म्हणतात तशी एक फळी निर्माण केलेली आहे आणि ही लोकशाहीवादी देशांची फळी आहे. त्याला विरोध जो आहे तो चीनचा आहे, त्याला विरोध जो आहे तो पाकिस्तानचा आहे आणि त्याला आता विरोध असणार आहे तो अफगाणिस्तानचा असणार आहे. मला असं वाटतं की लोकशाहीवादी राष्ट्र आणि लोकशाहीला विरोध असणारे हुकुमशाही राष्ट्र, ज्यांनी आतंकवादाचा पुरस्कार करणं हे ज्यांचं जीवित कार्य आहे, ज्यांचं ध्येय आहे, असे देश, अशी ही जी विभागणी झालेली आहे, ही विभागणी भारताच्या दृष्टीनं आणि एकंदरीतच या पूर्ण भूभागाच्या दृष्टीनं आणि जगाच्या दृष्टीनं अतिशय विचार करायला लावणारी, गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. आता या परिस्थितीमध्ये आपण कोणता पवित्रा घेतो हे कालांतराने ठरेल, कारण 11 मोठ्या देशांनी असं जे सरकार लादलं गेलेलं आहे त्या सरकारला आम्ही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. फक्त चीनने ताबडतोब पुरस्कार केलेला आहे, मदतीचा हात पुढे केलेला आहे. चीनने मदतीचा हात पुढे करणं म्हणजे भरपूर पैसे तिथे ओतले जातील, भरपूर शस्त्रास्त्र पुरवले जातील आणि एकंदरीतच त्यांच्या आतंकवादाला खतपाणी घालण्याचं काम पद्धतशीर दृष्ट्या करण्यात येईल. हा एक भाग झाला. दुसरा भाग त्यामध्ये असा आहे की या देशामध्ये त्याचा उपयोग करून जो चीनने जो सिल्क रूट नवीन तयार करायचा प्रयत्न चालवलेला आहे,
आता त्याला खूप मोठ्या प्रमाणात बळकटी मिळणार आहे आणि चीन सारख्या देशांना मध्यपूर्वेमध्ये आणि मध्य आशियामध्ये आणि युरोपकडे जायचे मार्ग मोकळे होतील आणि त्या प्रमाणात आपले मार्ग रोखले जाणार आहेत, त्याचाही आपल्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्था म्हणून अफगाणिस्तान हा छोटासा देश जरी असला तरी अस्थैर्य निर्माण करण्याची खूप मोठी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्याच देशांच्या आर्थिक विकासावर अप्रत्यक्षरित्या परिणाम होऊ शकतो हे वास्तव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे खूप अत्यंत महत्वाचं विधान आणि वास्तव. तुम्हाला जाता जाता एक छोटी, हा सर पूर्ण करा. या नाही, मला एक अतिशय महत्वाची स्टोरी सांगायची आहे. 2005 साली ज्यावेळी ज्यावेळी तालिबान पळ काढत होते, अमेरिकन फौजा काबूलमध्ये शिरत होत्या, त्यावेळी त्या तालिबान्यांनी त्यांच्या मध्यवर्ती बँकेत असलेलं सोनं ते पळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सगळ्या चित्रांची तोडमोड म्युझियममधल्या करायचा प्रयत्न केला. परंतु सगळ्या ठिकाणी काही चांगले लोक असतातच, त्यांनी काय केलं, आता त्या मध्यवर्ती बँकेमध्ये एक असा माणूस होता, त्यांनी ते जे कुलूप होती ती अशा रीतीने त्याला कडी कोयंडा घातला की त्यांना ती उघडताच येईनात. आणि अमेरिकन फौजा तर काबूलमध्ये शिरत होत्या, त्यामुळे ते सोनं तसंच टाकून जीव वाचवण्यासाठी तालिबानचे लोक पळून गेले आणि त्या माणसाचा खूप मोठा सत्कारही करण्यात आला. त्याचप्रमाणे त्या काबूलच्या म्युझियम मध्ये जी अत्यंत देखणी चित्र होती त्या चित्रावरती त्यांनी चिखल वगैरे लावला, त्यांना ते कळलं नाही, त्यांनी तशीच सोडून दिली. मधल्या काळामध्ये त्या सगळ्या सोन्याची उभारणी करण्यात आलेली आहे, त्या चित्रांची म्युझियमची उभारणी करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जे सोनं होतं त्याला बॅक्ट्रियन गोल्ड म्हणतात. ते अलेक्झांडरच्या काळापासूनचं सोनं अफगाणिस्तानच्या बँकेमध्ये होतं. त्या सोन्याचा उपयोग करून त्याचं ज्याला लंडन गुड डिलिव्हरी गोल्ड म्हणतात त्यामध्ये रूपांतर करून त्याच्या बळावरती डेव्हलपमेंट फायनान्स रेज करण्याची सुरुवात मी तिथे असताना केली होती आणि ते खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं. आणि अपेक्षा ही होती की ती जी सगळी सुरुवात झाली होती ती अफगाणिस्तानला एका सकारात्मक दिशेनं नेईल, पण ज्या घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानमध्ये घडल्या त्यानंतर मात्र अफगाणिस्तानचं हे सगळं स्वप्न, जे सोनेरी स्वप्न पाहिलेलं होतं आपल्या सगळ्यांनीच, ते मात्र आता अंधारात असल्याचं दिसतंय. आणि या सगळ्याचे परिणाम आजूबाजूच्या देशांवर होणार आहेत आणि भारतावर सुद्धा होणार आहेत, त्यामुळे पावलं पुढची सगळ्यांनाच आता जपून टाकावी लागतील. हा मात्र या सगळ्या चर्चेतनं आलेला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांना सविस्तरपणे उत्तरं दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.